नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. येरगट्टी तालुका हुक्केरी येथील जवान प्रशांत कल्लाप्पा बागेवाडी यांना नुकतेच शौर्य प्रशस्ती सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. उधमपूर येथे झालेल्या कार्यक्रमात चीफ नॉर्थन कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय के जोशी यांच्या हस्ते प्रशांत यांना हे मेडल देण्यात आले आहे. काश्मीरच्या पुलवामा भागात 3 मे 2018 मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या चकमकीत प्रशांत यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते, याची दखल घेऊन त्यांना हे पदक देण्यात आले आहे. माधवबागतर्फे मिशन हृदयरोग दिग्विजय कार्यक्रमांतर्गत शनिवारी पै रिसॉर्टमध्ये हृदयरोग व मधुमेहमुक्त रुग्णांचा सत्कार व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक रिजनल हेड डॉक्टर प्रसाद देशपांडे, मुंबईचे डॉक्टर गुरुदत्त अमीन, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सागर मित्तल, डॉक्टर संगीता कांजे, डॉक्टर सुमलता नंदिकोळ आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर गुरुदत्त अमीन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हृदयरोग व मधुमेहापासून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी हृदयरोग व मधुमेहातून मुक्त झालेल्या रुग्णांनी मनोगत व्यक्त केले, तर डॉक्टर गुरुदत्त अमीन यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्राला लागूनच असलेल्या सोनोली गावच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे कसरतीचे ठरू लागले आहे. या रस्त्यांमुळे वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत, तेव्हा सोनोली ते बेळगाव या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. निवडणुकीवेळी रस्त्याच्या कामाबाबत आश्वासने दिली होती, मात्र निवडणूक होऊन 1.5 वर्ष उलटली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, तेव्हा तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. बेळगाव तालुका परिसरात वातावरणातील बदलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उष्म्यात वाढ होत आहे, अशातच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती, याचा पिकांवरही परिणाम झाला. सध्या बेळगावचा पारा कमाल 34.3 अंशावर तर किमान तापमान 12.2 अंशावर आहे. कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने त्याचे परिणाम पूर्ण व्यवस्थेवर झालेले दिसून येत आहेत. देशभर कोरोनाची धास्ती वाढल्यामुळे वर्दळीची ठिकाणे, मॉल, पब, यात्रा, लग्न समारंभ यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांच्या संख्येतही 20% घट झाली आहे, तर आगाऊ बुकिंगलाही 50% फटका बसला आहे. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका राज्य परिवहन मंडळाला बसत आहे. लाखभर लोकसंख्येला पाणीपुरवठा करणाऱ्या निपाणीतील जवाहर तलावात रंगपंचमीच्या दिवशी आंघोळीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. शुक्रवारी तलाव परिसरात पोलीस तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी खडा पहारा ठेवला होता. याचा परिणाम म्हणून तलावातील पाणी अशुद्ध होण्यापासून वाचले, त्यामुळे नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. अंकित शर्माचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. फुफ्फुस आणि मेंदूमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अंकितचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचारात इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी अंकित शर्माची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालानुसार अंकितच्या शरीरावर 51 जखमा होत्या. चाकूने वार केल्यामुळे 12 जखमा झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रॉड सारख्या वस्तूने प्रहार केल्यामुळे 33 ठिकाणी जखमा झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला आहे. ट्रेलर आणि पिकअप कारच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील सोईनतारा गावात शनिवारी सकाळी हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की पिकअप कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात 4 पुरुष आणि 6 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रेलर बाजूला करून जखमींना बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारताविरोधात पावले उचलणाऱ्या पाकिस्तानने भारताचा एक प्रस्ताव मान्य केला आहे. कोरोनाच्या संसर्गाने पाकिस्तानला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या सार्क देशांच्या बैठकीचा प्रस्ताव पाकिस्तानने मान्य केला आहे. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या नियंत्रणाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा फारुकी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने खळबळ आणि दहशत माजवली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची लागण झाल्याने 2 जणांचा बळी गेला आहे. याच संदर्भात आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. तेजू ब्युटी पार्लर स्त्रियांच्या करिता खास फ्री होम ब्युटी पार्लर सर्व्हिस पुरवून अधिक चार्ज न घेता अत्यंत माफक किमतीत फेशियल, वॅक्सिंग, मेकअप, मसाज इत्यादी सुविधा पुरवितो.
आमच्याकडे ब्युटी पार्लर बेसिक कोर्स व ऍडव्हान्स कोर्स सुद्धा घेतले जातात. तसेच आमच्याकडे ब्रेस्ट एनलार्जमेंट ट्रीटमेंट, सांधेदुखीवर इलाज, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या आजारावर उपचार, नववधू करिता विविध प्रकारचा मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईल्स केले जातात. याशिवाय वॅक्सिंग, फेशियल आणि बॉडी मसाजवर आकर्षक डिस्काउंट उपलब्ध असून स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा. संपर्क तेजू ब्युटी पार्लर फक्त स्त्रियांकरिता. ऍडव्होकेट बेनके यांच्या कार्यालयासमोर, नाना पाटील चौकाजवळ, चव्हाड गल्ली, बेळगाव. अलिबाग मधील मांडवा जेटी पासून जवळच खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली असून या बोटीतील सर्व 88 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेट वे ऑफ इंडिया इथून अलिबागच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट मांडवा जेटी पासून जेमतेम 1 किलोमीटर अंतरावर असतानाच ही भीषण दुर्घटना घडली. समुद्रातील एका खडकावर आदळून ही बोट उलटल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भरधाव कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक महिला या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांमध्ये 6 महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात होत असून या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच येत्या काही आठवड्यात महानगरपालिका निवडणुका होणार असून सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं या निवडणुका किमान 6 महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता महत्वाची असून यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कुख्यात गुंड छोटा राजांच्या पुतणीनं तिच्या साथीदारांच्या मदतीनं पुण्यात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादाचं प्रकरण मिटवण्यासाठी पुतणीनं शहरातील एका तरुणाकडे ही खंडणी मागितली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे गुन्हे शाखेनं खंडणी घेताना एकाला पकडलं असून या तिघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात बनावट सॅनिटायझर तयार करून नामांकित कंपनीच्या नावे विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी पोलिसांनी 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बनावट मास्क आणि सॅनिटायझरची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, कसिनो, जलसफर बोटी, डिस्को क्लब आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आज शनिवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पर्यटक गोव्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता पाहूया मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी, सध्या सगळीकडे ऐतिहासिक सिनेमा आणि बायोपिकची चलती आहे. यातच आता एका नव्या सिनेमाची भर पडली आहे. तो सिनेमा म्हणजे सरसेनापती हंबीरराव. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सरसेनापती हंबीरराव यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. सिनेदिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. पुष्पा छोरी या गाण्यातील अभिनयामुळे स्वतःची ओळख निर्माण करणारी उत्तराखंडची अभिनेत्री रीना रावत हिचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी ही दुःखद घटना घडली. रीनाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. उत्तराखंडमध्ये रीनाचा मोठा चाहता वर्ग असून तिने अनेक गाण्यांचे अल्बम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पाहूया क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. BCCI ने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना आपल्या समालोचकांच्या यादीतून वगळलं आहे. धर्मशाळा वन डे सामन्याकरता सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक हे माजी खेळाडू समालोचनासाठी हजर होते. मात्र यामध्ये संजय मांजरेकर कुठेही दिसले नाहीत. निवृत्तीनंतर मांजरेकर सातत्याने समालोचन करत आले आहेत. मात्र BCCI मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी IPL स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे. BCCI मांजरेकर यांच्या कामावर खुश नसल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना व्हायरसचा दसका BCCI ने चांगलाच घेतलेला पाहायला मिळत आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे BCCI ने आपल्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. शुक्रवारी रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात आली. यावेळी सौराष्ट्राने जेतेपद पटकावले, पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा सध्या तरी न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.